स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे बघा आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी आठ जून दोन हजार एकवीस यावर ज्या काही न्यूज आहे त्या डिस्कस करणार आहोत सर्वात प्रथम आपण सात जून दोन हजार एकवीसला ज्याही न्यूज पाहिल्या होत्या त्यावरील आपण क्वेश्चन डिस्कस करूया मग नंतर आठ जून दोन हजार एकवीस यावरच्या न्यूज पाहूया बघा आता पहिला क्वेश्चन कोणत्या सरकारने यांग टॅब योजनेचा प्रारंभ केला कोणत्या सरकारने यांग टॅब योजनेचा प्रारंभ केला तर इथे आपल्या राईट आन्सर आहेत लदाख या सरकारने यांग टॅब या योजनेचा प्रारंभ केलेला आहे आता बघा इथे मी काय घेतलेलं आहे पंजाब पंजाब राज्याच्या कोणकोणत्या स्कीम आहे ये हे मी तुम्हाला सांगितलेले आहे बघा पंजाब राज्याच्या लाल लकीर लाल लकीर ठीक आहे ह्या लेटेस्ट आहे लाल रकील खिदमत दहलीज पर खिदमत आपकी दहलीज पर लाल लकीर खिदमत दहलीज पर शगुन शगुन आणि बसेला योजना बसेरा योजना बसेरा योजना तसेच एक पुन्हा आहे हर घर पाणी हर घर सफाई हर घर पाणी हर घर सफाई आणि यांचं एम काय आहे पंजाब सरकारचं दोन हजार बावीस पर्यंत सर्वांच्या घरी घरी आम्ही पाणी सुविधा उपलब्ध करू असा सुद्धा यांचा एम आहे हा सुद्धा आठवण ठेवा दोन हजार बावीस पर्यंत पाणी पुरवठा करण्याचा कोणना कोणत्या सरकारचा एम आहे पंजाब सरकारचा पंजाब सरकारच्या योजना बघा लकीर किदमत आपकी पर सगुन बसेरा योजना घर हर घर पाणी हर घर सफाई ठीक आहे नंतर बघा इथे मध्य प्रदेश मध्य प्रदेशच्या योजना कोणकोणत्या आहे मध्य प्रदेशने लॉज पॅड लॉज लॉन्च पॅड सॉरी लॉन्च पॅड आणखी तुम्हाला कोणती गोष्ट आठवत असेल सॉस योजना लॉन्च पॅट सॉस योजना आणि सन्मान योजना या लेटेस आहे आणि बाकीच्या मी तुमच्यासोबत अगोदरच डिस्कस केले आहे ठीक आहे नंतर उत्तराखंड उत्तराखंडच्या कोणकोणत्या योजना आहे बघा मिशन हौसला वात्सल्य मिशन हौसला वात्सल्य योजना ह्या सर्व कोणाच्या आहे उत्तराखंड सरकारच्या नेक्स्ट बघा बघा आज दुपारी बारा वाजता आज दुपारी बारा वाजता मी तुम्हाला सरासरी म्हणजेच ॲव्हरेज यावर भाग सात प्रोव्हाइड करणार आहोत जर आपण हा भाग पाहू इच्छुता तर याला दुपारी बारा वाजता पाहायला विसरू नका आणि या अगोदर मी तुम्हाला एक ते सहापर्यंतचे जेही सरासरीवरचे प्रॉब्लेम होते ते यामध्ये मी डिस्कस केले आहे जर तुम्ही एक ते सहापर्यंतचे भाग बघितले नसेल तर डीप स्टडी या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन आपण ते सहा भाग पाहू शकता ज्यामध्ये मी एकदम बेसिक टू हायपर्यंतचे प्रॉब्लेम सांगितलेले आहे हा माझा शेवटचा भाग आहे भाग सात यानंतर आपण गुणोत्तर व प्रमाण यावर चर्चा करूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा नेक्स्ट आर बी एल बँकचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आर बी एल बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विश्व वीर आहुजा यांची निवड करण्यात आली आर बी एल आर बी एल बँकचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विश्व वीर आहुजा यांची निवड करण्यात आली आर बी एल आर बी एल बँकचे मुख्यालय कुठे आहे आर बी एल बँकचे मुख्यालय कुठे आहे तर इथे आपला राईट आन्सर आहे मुंबईला आर बी एल बँकचे मुख्यालय कुठे आहे मुंबईला आता बघा इथे काय आलेलं आहे बीड इथे काय आलेलं आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला आठवत असेल प्रियदर्शनी प्रिय दर्शनी महिला सहकारी प्रियदर्शनी महिला सहकारी बँक इला एक लाख रुपयाचा पेनाल्टी भारतीय रिझर्व बँकने दिला होता एक लाख रुपयाचा पेनाल्टी कोणी दिला होता भारतीय रिझर्व्ह बँकने म्हणजेच आर बी आयने बीड जिल्ह्यातील प्रियदर्शनी महिला सहकारी बँकला एक लाख रुपयाचा पेनाल्टी कोणी दिला होता रिझर्व बँकने ठीक आहे म्हणजेच भारतीय रिझर्व बँकने नंतर बघा इथे पुणे पुणेला पुणेला काय आहे शिवाजी शिवाजी राव काय आहे शिवाजीराव भोसले शिवाजीराव भोसले सहकारी बँक शिवाजीराव भोसले सहकारी बँक याचे जे लायसन होते पुणे जिल्ह्यातील शिवाजीराव भोसले या बँकचे जे लायसन होते ते रद्द केले आहे भारतीय रिझर्व बँकने ते कोणी रद्द केले भारतीय रिझर्व बँकने नेक्स्ट बघा दुबईमध्ये पार पडलेल्या एक्स इम्प्रेस दुबईमध्ये पार पडलेल्या इम्प्रेस अर्थ दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस स्पर्धेचे विजेता कोण दुबईमध्ये पार पडलेल्या एक्स इम्प्रेस इम्प्रेस आहे ते बघा दुबईमध्ये पार पडलेल्या इम्प्रेस अर्थ दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस स्पर्धेचे विजेता कोण तर येथे आपला राईट आन्सर आहे नाज जोशी आता हे नाज जोशी कोण आहे हे दिल्ली तील, हे दिल्लीतील तृतीय पंथी आहे हे दिल्लीतील काय आहे तृतीय पंथी आहे ज्यांनी हा पुरस्कार जिंकलेला आहे दुबईमध्ये पार पडलेल्या इम्प्रेस अर्थ दोन हजार एकवीसचा ठीक आहे आणि बावीसचा नेक्स्ट बघा इथे कोनेरू हम्पी इथे काय घेतलेलं आहे मी कोनेरू हंपी कोनेरू हंपी।, कोने हंपी ही कोण आहे चेस प्लेयर आहे कोनेरू हंपी ही कोण आहे चेस प्लेयर आहे आणि हिला बी बी सी ऑफ द स्पोर्ट वुमेन ऑफ द इयर बी बी सी स्पोर्ट ऑफ द वुमेन ऑफ द इयर हा पुरस्कार भेटलेला आहे नंतर बघा इथे दीपिका पादुकोण इथे कोण आहे दीपिका पादुकोण दीपिका पादुकोणला जागतिक आर्थिक मंच दोन हजार एकवीसचा यंग ग्लोबल लिडर्स प्राईज भेटलेला आहे यंग ग्लोबल लीडर प्राईज यंग ग्लोबल लीडर प्राईज कोणाला दीपिका पादुकोणला आणि हा जो प्राईज आहे हा कोणाद्वारे देण्यात येतो जागतिक आर्थिक मंचाकून जागतिक आर्थिक मंचकड़ ठीक है जागतिक आर्थिक मंचकड़ू हा पुरस्कार देने तो यंग ग्लोबल लीडर प्रोग्राम नंतर इथे सृष्टि जुडुपी सृष्टि जुडुपी सृष्टि जुडुपी ही दोन हजार एकवीस दोन हजार बावीस ये ब्रिक्स चेंबर ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याची जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर झालेली आहे सृष्टी ज्युडुपी दोन हजार एकवीस बावीससाठी ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे जागतिक ब्रँड ॲम्बॅसेडर कोण झाले सृष्टी ज्युडुपी नेक्स्ट बघा इथे रिकामी जागा आहे आणि टेक महिंद्रा या कंपनीने भौतिक व डिजिटल स्वरूपात ग्लोबल चेस लीग तयार करण्यासाठी एक सामंजस्य करार केला बघा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि टेक महिंद्रा या कंपनीने भौतिक व डिजिटल स्वरूपात ग्लोबल चेस लीग तयार करण्यासाठी एक सामंजस्य करार केला ठीक आहे सामंजस्य करार केला कुणी कोणी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि टेक महिंद्रा यांनी कशासाठी भौतिक व डिजिटल स्वरूपात ग्लोबल चेस लीग तयार करण्यासाठी आता बघा इथे जागतिक बॅडमिंटन महासंघ जागतिक बॅडमिंटन महासंघ याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे बघा याची स्थापना पाच जुलै पाच जुलै एकोणीसशे चौतीस साली झाली होती एकोणीसशे पाच जुलै एकोणीसशे चौतीस साली कोणाची स्थापना झाली होती थाली थाली जागतिक बॅडमिंटन महासंघाची ठीक आहे पाच जुलै एकोणीसशे चौतीस साली थाली 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 जागतिक बॅडमिंटन महासंघाची स्थापना झाली आणि याची मुख्यालय कुठे आहे कॉलारंगपूर मलेशिया कुठे आहे कॉलारंगपूर मलेशियाला आता बघा इथे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ याची जी स्थापना आहे ती कधी झालेली आहे सात जानेवारी कधी सात जानेवारी एकोणीसशे चोवीस साली सात जानेवारी एकोणीसशे चोवीस साली आणि याचे मुख्यालय लुझानी स्वित्झर्लंडला आहे याचे मुख्यालय लुझानी स्वित्झर्लंडला आहे नंतर बघा येते रा आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ याची स्थापना एक मार्च एक मार्च एकोणीसशे तेरा साली एकोणीसशे तेरा साली एक मार्च एकोणीसशे तेरा साली याची स्थापना झाली आणि लंडन के याचे मुख्यालय आहे जागतिक बॅडमिंटन महासंघ याची स्थापना पाच जुलै एकोणीसशे चौतीस साली आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ याची स्थापना सात जानेवारी एकोणीसशे चौ चो, चोवीस साली आणि याचे जे मुख्यालय आहे ते कुठे आहे कशाचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे याचे मुख्यालय लुझाने स्वित्झर्लंडला आहे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ याची स्थापना एक मार्च एकोणीसशे तेरा साली झाली आणि याचे जे मुख्यालय आहे ते सुद्धा लुझाने स्वित्झर्लंडला आहे आणि आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ सॉरी आंतरराष्ट्रीय बुद्धी महासंघ बुद्धिबळ महासंघ याच्याबद्दल मी तुम्हाला काल सांगितलेलं आहे त्याची स्थापना कधी झाली आणि त्याचे मुख्यालय कुठे आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा नेक्स्ट बघा ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार एकवीस विजेता ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार एकवीस विजेता विजेता कोण आहे डेव्हिड डायो कोण आहे डेव्हिड डायप नंतर बघा इथे तरुण बजाज तरुण बजाज घेतलेला आहे मी तरुण बजाज हे कोण आहे महसूल सचिव महसूल सचिव कोण आहे सॉरी महसूल सचिव कोण आहे तरुण बजाज नंतर बघा अजय कुमार नंतर आहे अजय कुमार अजय कुमार है गृह सचिव है अजय कुमार है गृह सचिव है राजीव कुमार गुबा राजीव कुमार गुबा हे केंद्रीय सचिव है राजीव कुमार गुबा केंद्रीय सचिव है, है. राजीव कुमार गुबा केंद्रीय केंद्रीय सचिव केंद्रीय सचिव आहे राजीव कुमार गुबा डेव्हिड डायफ हे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जिंकलेला आहे आणि यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं ॲट नाईट ऑल ब्लड इज ब्लॅक तरुण बजाज हे महसूल सचिव अजय कुमार हे गृहसचिव राजीव कुमार गुबा हे केंद्रीय सचिव नेक्स्ट बघा कोणती अंतराळ संस्था दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस या कालावधीत शुक्र ग्रहावर जाण्यासाठी मोहीम लॉन्च करणार आहे कोणती अंतराळ संस्था दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीस या कालावधीत ग्रहावर जाण्यासाठी मोहीम लाँच करणार आहे तर इथे आपला राईट आन्सर आहे नासा कोण करणार आहे नासा आता बघा इथे ऑप्शन काय घेतलेलं आहे मी पहिलं सी एन एस ए सी एन एस ए म्हणजेच चायना म्हणजे चीन नॅशनल स्पेस एजन्सी चीन नॅशनल स्पेस एजन्सी याची स्थापना कधी झाली एकोणीसशे त्र्याण्णव साली चीन नॅशनल स्पेस एजन्सी तुम्हाला यावर एक क्वेश्चन येतो इथे जॅक्सा देऊन देणार आणि जॅक्सा ही कोणत्या देशाची एरोपेस एजन्सी आहे हे तुम्ही सांगा तर या प्रकारे यावर क्वेश्चन होतो तर इथे जर तुम्हाला दिलं सी एन एस ए हे कोणत्या देशाचे पेस एजन्सी आहे तर ही कोणत्या देशाची आहे चायना जिचे फुल फॉर्म काय आहे चीन नॅशनल पेस एजन्सी चीन नॅशनल पेस एजन्सी आणि याची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे त्र्याण्णव साली नंतर बघा येते रॉस्को मॉस ही रशिया या देशाची आहे ही कुठली आहे रशिया या देशाची आहे आणि याची स्थापना कधी झाली होती पंचवीस फेब्रुवारी पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव साली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव नासा नासा ही वॉशिंग्टन डी सी अमेरिकेची आहे आणि याची स्थापना कधी झालेली आहे याची स्थापना एकोणतीस जुलै एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन्न साली आणि नासाचे फुल फॉर्म तुम्ही मला कमेंटमध्ये आन्सर करा नंतर बघा इथे जॅक्सा जॅक्साचे फुल फॉर्म काय आहे जपान एरोपेस एक्सप्लोरेशन एजन्सी जपान एरोपेस एक्सप्लोरेशन एजन्सी ज्याची स्थापना एक ऑक्टोंबर दोन हजार तीन साली झाली याला अगोदर काय नाव होते याला अगोदर एन ए यस डी ए म्हणजेच नॅशनल पेस डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नॅशनल पेस डेव्हलपमेंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हे याचे अगोदर नाव होते ठीक आहे आणि अगोदर याची स्थापना कधी झाली होती एक ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसत्तर साली नेक्स्ट बघा केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने गुंतवणूकदार शिक्षक व संरक्षण निधी प्राधिकरण यांच्या हिसाब की किताब कोणतं हिसाब की किताब हे शीर्षक असलेल्या लघुपटाची लघुपटांची किती मॉडेल्स चे अनावरण केले किती चे अनावरण केले तर इथे आपलं राईट आन्सर आहे सहा चे अनावरण केले किती मॉड्यूल्सचे सहा चे, चे अनावरण केले नेक्स्ट बघा इथे आजची पहिली न्यूज जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशन लाईक करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला बघा जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशन लाईक करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बघा आजची पहिली न्यूज जागतिक जागतिक अन्न सुरक्षा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस सात जूनला साजरा केला जातो जागतिक अन्न सुरक्षा दिवस सात जूनला साजरा केला जातो ज्याची दोन हजार एकवीसची संकल्पना ज्याची दोन हजार एकवीसची संकल्पना काय आहे सेफ फूड नाव फॉर हेल्दी टुमारो सेफ फूड नाव फॉर हेल्दी टुमारो ही आहे सेफ फूड नाव फॉर हेल्दी टुमारो ही जागतिक अन्न सुरक्षा दिवसाची संकल्पना आहे ज्याला सात तारखेला आपण साजरा करतो वर्ल्ड फूड सेफ्टी डे वर्ल्ड फूड सेफ्टी डे नेक्स्ट बघा इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स इन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स या अहवालात भारताचा एकशे अडुसठवा क्रमांक आहे इन्व्हॉर्मेंटल परफॉर्मन्स इंडेक्स या अहवालात भारताचा एकशे अडुसठवा क्रमांक आहे आता यामध्ये तुम्हाला एक होमवर्क आहे पहिल्या क्रमांकावर कोण आहे आणि सेकंड क्रमांकावर कोण आहे या अहवा अहवालात हे तुम्हाला मला कमेंटमध्ये आन्सर करायचं आहे नेक्स्ट बघा हरियाणा सरकार करणार हरियाणा सरकार करनार जिल्ह्यात ऐंशी एक्कराच्या हरियाणा सरकार करनार जिल्ह्यात ऐंशी एकरच्या एक भूखंडावर ऑक्सी ऑक्सी वन इथे ऑक्सी वन करा ऑक्सी वन तयार करणार आहे हरियाणा सरकार कर्नाड जिल्ह्यात ऐंशी एकराच्या भूखंडावर ऑक्सिवन तयार करणार आहे ऑक्सिवन तयार करणार आहे हे महत्त्वाची न्यूज आहे कोणते सरकार ऑक्सिवन तयार करणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यात करणार जिल्ह्यात तर तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट ही न्यूज तुम्हाला विचारू शकतात पेपरमध्ये म्हणून चांगल्यानं ही न्यूज आठवण ठेवा कारण तुम्हाला माहीतच आहे ऑक्सिजनची आपल्याला कमी भासत होती त्या कारणास्तव हरियाणा सरकारने हा पाऊल उचललेला या आहे यापुढे आपल्याला ऑक्सिजनची गरज भासली जरी तर आपली ती गरज पूर्ण व्हायला हवी हो म्हणून नेक्स्ट बघा हरियाणा सरकारने प्राणवायू देवता पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली हरियाणा सरकारने काय केलेलं आहे प्राणवायू देवता पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे प्राणवायू देवता पेन्शन योजना आता हरियाणा हरियाणाची राजधानी काय आहे चंदीगड हरियाणाची राजधानी चंडीगड आणि राज्यपाल कोण आहे हरियाणाचे हरियाणाचे राज्यपाल कप्तान सिंग सोळंकी कप्तान सिंग सोळंकी आहे सोळंकी ठीक आहे बघा राजधानी चंडीगड राज्यपाल कप्तान सिंग सोळंकी आणि मु मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री कोण आहे मनोहरलाल खट्टर नेक्स्ट बघा भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली म्हणजेच आय आय टी या संस्थेच्या संशोधकांनी हाइड्रोजन फ्लूड हाइड्रोजन हाइड्रोजन फ्लूड स्पार्क इंजन इग्निशन इंजीन भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली आईआईटी दिल्ली या संस्थे संशोधक हाइड्रोजन फ्ल्यूड स्पार्क इग्निशन इंजीन जनरेटर तैयार के लिए हाइड्रोजन फ्ल्यूड स्पार्क इग्निशन ज इंजीन जनरेटर तैयार के लिए जे हवे जे हवेत ये का ये कार्बन सोडल्याशिवाय जे हवेत कार्बन सोडल्याशिवाय वीज निर्मिती करणार जे काय करणार आहे हवेत कार्बन सोडल्याशिवाय वीज निर्मिती करणार आहे जे हवेत कार्बन सोडल्याशिवाय वीज निर्मिती करणार आहे अशा इंजिनचे अशा इंजिन जनरेटरचे शोध कोणत्या संशोधकांनी लावले आय आय टी दिल्लीच्या कोणत्या आय आय टी दिल्लीच्या हे आठवण ठेवा नेक्स्ट बघा महाराष्ट्र सरकारने नुकतेच कोरोनामुक्त गाव स्पर्धा नावाचे अभियान सुरू केले महाराष्ट्र सरकारने काय केलेलं आहे महाराष्ट्र राज्याने नुकतेच कोरोना मुक्त गाव स्पर्धा नावाचे अभियान सुरू केले कोरोना मुक्त गाव स्पर्धा अभियान नावाचे जे अभियान आहे ते कोणी सुरू केले महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राबद्दल तुम्हाला सर्वांना माहीत आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजधानी मुंबई आणि भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नेक्स्ट बघा सर अनिरुद्ध जगन्नाथ सर अनिरुद्ध जगन्नाथ यांचे नुकतेच निधन झाले ते मॉरिशियस या देशाचे माजी राष्ट्रपती होते सर अनिरुद्ध जगन्नाथ यांचे नुकतेच निधन झाले ते मॉरिशियस या देशाचे माझे राष्ट्रपती होते आणि यांनी मॉरिशियस या देशाचे राष्ट्रपती याचा पदभार ऐंशी वर्षापर्यंत सांभाळलेला सॉरी अठरा वर्षापर्यंत सांभाळलेला आहे किती वर्षापर्यंत अठरा वर्षापर्यंत आता मॉरिशियस मॉरिशियसची राजधानी काय आहे पोर्ट लुईस पोर्ट लुईस ठीक आहे मॉरिशियसची राजधानी पोर्ट लुईस आणि रुपिया तिथे चालन चालतात रुपया तिथे चालन चालतात आणि आठवण ठेवा अनिरुद्ध जगन्नाथ हे माझी राष्ट्रपती आहे मॉरिशियसची हा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो ठीक आहे जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशन लाईक करा तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि मॅक्झिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू